पनवेल तालुक्यातील बिहिगर बाजे आणि चेरवली येथे सुमारे 38 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. यामध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण, नाला बांधणे आणि स्मशानभूमीच्या कामांचा समावेश आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून तसेच सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आमदार निधीमधून बिहिगर येथील लक्ष्मीनगर गेटपासून ते लक्ष्मीनगर बिल्डिंगपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण 4,19,978 रुपये आणि बाबदेव मंदिरापासून ते डीप टाईपपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण 8,43,535 रुपये तर जिल्हा नियोजन निधीमधून बिहिगर गावकडे जाणाऱ्या रस्त्यावर 7,99,990 रुपयांच्या निधीमधून मोरी बांधण्यात येणार आहे. तसेच 8 लाख रुपयांच्या आमदार निधीमधून चेरवली येथे स्मशानभूमी आणि जिल्हा परिषदेच्या 10 लाख रुपयांच्या सेस फंडातून वाझे येथे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या विकास कामांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर फडके, मुकेश फडके, हरिभक्त पारायण दिनकर महाराज पाटील, अनंता पाटील, मिन्नत फडके, गजानन पाटील, गजानन सत्तू पाटील, नरेश फडके, संतोष हरड, जगदीश पाटील, सागर पाटील, सोमनाथ फडके, अनिकेत फडके, मनोज फडके, ओमकार फडके, महेश फडके, स्वप्नील पाटील, अभिनय पाटील, संतोष शेडगे, संदीप कुताल, संदीप उधाणे, राजेंद्र कोरडे, रवींद्र पाटील, रमेश फडके, हरिभक्त पारायण विष्णू पाटील महाराज, ऋतिक फडके, रोहित पाटील, आर्यन फडके, सौरव पाटील, करण पाटील, हरिभक्त पारायण नामदेव पाटील, वाझे सरपंच मदन पाटील, उपसरपंच गणेश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राघव पाटील, वाझे ग्रामपंचायत सदस्य रेवंत पाटील, माजी सरपंच राजा भोईर, पदू वाघ, माधू आंबे, कालराम पुराडा, राजा भालेकर, मारुती भालेकर, बालाराम भालेकर, यशवंत बुवा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आणि आज विगरमध्ये मला वाटतं तिसऱ्या कामाचं भूमिपूजन आहे. कॉन्ट्रॅक्टरांना आणि गाववाल्यांना माझी विनंती राहील की आपण हे काम लवकरात लवकर आणि चांगलं टिकेल, दर्जेदार होईल अशा पद्धतीनं सर्व गाववाल्यांनी लक्ष द्यावं. आपल्याला काय मिळत आहे त्याच्यापेक्षा जनतेला काय मिळत आहे हे आपण बघितलं तर मला वाटतंय सर्व कामं जी आहेत, आता कॉन्क्रीट करणं आहे त्याला पाणी चांगलं मारून आपण घेतलं पाहिजे, गटराचं काम आहे त्यालासुद्धा पाणी चांगलं मारून घेतलं पाहिजे, अशा पद्धतीनं जर कामं केली तर मला वाटतं टिकावदार कामं आपल्या गावामध्ये होतील आणि 5-10 वर्ष पुन्हा त्या कामाकडे बघायला आपला लागेल नाही, अशा पद्धतीनं सर्व नेतेमंडळींनी या ठिकाणी प्रयत्न करावा.